गगनगिरी महाराजांबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्याबद्दल हमकच सांगितलं जातं की ते पाण्यात राहून ध्यानधारणा करत असत ते तप करण्यात इतके एकाग्र व्हायचे की त्यांचे पाय माशांनी कुरतडले होते गगनगिरी महाराज हा विषय निघताच खोपलीचा आश्रम आठवतो नाहीतर महाराजांबद्दलची पाय कुरतडले असण्याची गोष्ट आठवते या दोन्हीपैकी आश्रमामुळे महाराज हे कोणतरी बडे प्रस्थ असावे असं वाटतं तर ध्यानधारणेच्या गोष्टीमुळे महाराज सिद्ध पुरुष असल्याचं वाटायचं त्यापैकी नक्की काय गगनगिरी महाराज नेमके कोण होते आधी आपण पाहूया पाटण तालुक्यातले मनदुरे गावचे पाटणकर सरकार म्हणून ओळखलं जाणारं कुटुंब पाटणकरांचं मूळ आडनाव साळुंगी महाराजांचा जन्म देखील इथलाच एकोणीसशे सहा साली वडील गणपतराव आणि आई विठाबाई यांच्या पोटी गगनगिरी महाराजांचा जन्म झाला गगनगिरी महाराजांचं नाव श्रीपाद पाटणकर साळुंगी त्यांचं कुटुंब मनदुरे या गावात राहिलं होतं महाराज तीन वर्षाच्या असताना आईचं आणि पाच वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यामुळे एकटे पडलेल्या महाराजांनी सहाव्या वर्षी घर सोडलं त्यानंतर वैराग्य ही एकमेव गोष्ट महाराजांसोबत राहिली घर सोडल्यानंतर ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले नाथ संप्रदायाच्या प्रभावातूनच ते सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराळा येथे आले वयाच्या सातव्या वर्षीच त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायातील हटयोगी होते ते चालुक्य सम्राट पहिला पुलकेशीच्या घराण्यातील होते त्यानंतर त्यांनी चित्रकूटच्या दिशेने प्रस्थान केलं तिथंच त्यांची चित्रानंद स्वामी यांची भेट झाली पुढे उत्तर भारतात ते भटकत राहिले बद्रीनाथ जवळील व्यासगुफेत महाराज असताना तिथे त्यांना एका साधूमुळं सिद्धावस्था प्राप्त झाल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे तू दक्षिणेकडे चालत राहण्याची आज्ञा साधूने दिल्यानं महाराजांनी दक्षिणेकडे प्रयाण केलं महाराज हरिद्वार पासून दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत आले तसेच ते पुढे भोपाळपर्यंत गेले तलावाच्या काठी ध्यानधारणा करत असताना काही सरदार तिथं मराठी बोलत असल्याचं महाराजांना दिसलं महाराज त्या सरदारांबरोबर मराठीत बोलू लागले मराठी व्यक्ती असल्याने त्या सरदारांनी महाराजांना कोल्हापुरात आणलं तिथून पुढे दाजीपूरच्या जंगलात ते तप करत राहू लागले अशी कथा सांगितली जाते दाजीपूरच्या जंगलात असणाऱ्या धनगरवाड्याच्या शेजारी झोपडे बांधून महाराज राहू लागले खाण्यासाठी कन्नमुळे आणि तप करण्यासाठी तप भूतविद्या जारण मारण उच्चाटन विद्या या गोष्टींच्या दंतकथा महाराजांच्या नावासोबत जोडल्या जाऊ लागल्या तिथूनच भ्रमण करत महाराज गगनगडावर पोहोचले व इथल्या वास्तव्यात गगनगिरी महाराज झाले इथंच ते जल तपश्चर्या करू लागले ते इतका वेळ पाण्यात तप करायचे की त्यांच्या पायाला मासे चावा घेत असत महाराजांचे भक्त सांगतात की त्यांना योगशास्त्रातील विमल ज्ञान शिवयोग उन्मती विद्या गोरक्षनाथी विद्या अशा विद्या आत्मसात होत्या निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी तप केलं होतं एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे चाळीस या काळात दाजेपूरच्या पाटाचा डंक भागात राहून त्यांनी अरण्य निवासी तप पूर्ण केलं होतं हळूहळू महाराजांची कीर्ती पसरू लागली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पन्नास साली महाराज मुंबईतील वाळकेश्वरजवळील शिडीच्या मारुतीजवळ दादी हिरजी पारशी स्मशान राहू लागले व तप करू लागले ब्रिज कँडीचा खडक महालक्ष्मीचा खडक बाणगंगेचा खडक या टापूत तप करून दादी हिरजी शेठच्या पपेटे बंगल्यात आयेरीच्या समोर कधी कधी स्मशान बावडीजवळ खात टाकून ते तप करू लागले महाराजांची कीर्ती वाढू लागल्यानं बरेच संस्थांनी महाराजांना भेटण्यासाठी येऊ लागले या काळात खोपुली येथे आजी तो आश्रम आहे ना अशा निसर्गरम्य ठिकाणी महाराजांचं वास्तव होऊ लागलं मात्र महाराजांची कीर्ती पसरली ती एकोणीसशे पासष्टच्या कालखंडानंतर दरम्यानच्या काळात यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई राजारामबाबू पाटील कपासे आदी सर्व मंत्रिमंडळी व प्रतिष्ठित अधिकारी त्यांना मान सन्मान देऊ हो लागले मुंबईच्या बिर्ला क्रीडा केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी होऊ लागली एकोणीसशे साठच्या काळात तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांनीच गगनगिरी महाराजांचं मूळ पाटणकर असल्याची माहिती दिली एकोणीसशे पंच्याण्णव साली मनोषी बेटावर आश्रम उभारण्यात आला त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम उभारण्यात आले दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी महाराजांचं खोपुले येथे निधन झालं गगनगिरी महाराजांची कीर्ती आजही आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते तुमचा महाराजांबद्दलचा एखादा अनुभव असेल तर तो आम्हाला नक्की सांगा आणि अशा नवीन किस्स्यांसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका